सध्या गाजणारी तुला पाहतेरी ही मालिका आणि या मालिकेतून सर्वांच्या पसंतीस पडलेली निरागस ईशा सरंजामे हे पात्र निभवणारी गायत्री दातार इच्याशी तिच्या सिने कारकिर्दीविषयी के चर्चा केली आहे आमची प्रतिनिधी तन्मय मेंधळे यांनी तुला पाहतेरे ही सध्याची गाजणारी मालिका आहे आणि त्यातलं सगळ्यांना आवडणारं कॅरेक्टर म्हणजे ईशा तर आज आपण तिच्याशी थेट बातचीत करूयात ती म्हणजे गायत्री दातार नमस्कार गायत्री नमस्कार तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस आहे तर त्याविषयी तू काय सांगशील पहिलीच मालिका आणि मालिकापेक्षा पहिलंच काम माझं आणि खरं तर खूप धाकधूक होती उडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल मालिका मी मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे सुबोधदादा आहे तो अर्थात आवडणारच सगळ्यांना पण मी सुद्धा तितकीच आवडीन हे मला खरंच कधी वाटलं नव्हतं पण आता प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे आणि त्यांचे खूप आशीर्वाद आहेत म्हणूनच आमची मालिका इतकी छान चालू आहे आणि त्यामुळे तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि सध्या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट काय येत आहे त्याविषयी काय सांगशील ट्विस्ट म्हणजे तुम्ही आता विक्रांत सर आणि गजा पाटील हे तुम्ही बघितलं आणि आता तुमच्यासमोर राजनंदिनीचं सत्य वगैरे पण येणार आहे समोर, समोर तुमचा त्यामुळे वेट फॉर इट तुम्हाला गजा पाटील आणि राजनंदिनीचं काय रिलेशन होतं माझं काय रिलेशन आहे राजनंदिनीशी माझं काय रिलेशन आहे गजा पाटीलशी आणि काय सगळं चालू आहे हे तुम्हाला आता लवकरच कळेल या पुढच्या येत्या एक दोन आठवड्यांमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सगळं रहस्य आहे आणि मध्यंतरी मालिकेवर लोकांनी खूप आक्षेप घेतले होते तेव्हा तुला त्याचा ते काही त्रास झाला का सोशल ट्रोलिंगही खूप झालं होतं त्याविषयी काय सांगशील कोणीतरी काहीतरी म्हणे पिटिशन का फाईल केली होती आणि हे मला खूप लेट कळलं कर कारण एकतर इतकं काम असतं त्याच्यामुळे जास्त बातम्या प पोचत नाहीत पण त्याही त्यातल्या त्यात आपल्या सिरियलची रिलेटेड म्हणून इकडनं तिकडनं कानावर आलं होतं पण त्रास याचंच काहीच नाही झाला आपण डेमोक्रॅटिक कंट्रीत राहतो प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करायचं आणि त्याच्याबद्दल काही पिटिशन फाईल करायचा हक्क आहे तसं त्या माणसाने केला आणि अथॉरिटीजनी बर जे काय बरोबर उत्तर असेल ते त्याला दिलं असणार आणि म्हणजे त्यांनी स्वतःला अफेक्ट करून घ्यायचा किंवा त्यांनी आमच्या टीमला काही अफ म्हणजे अफेक्ट झालं असं काहीच नाही झालं बिकॉज आम्हाला माहिती आहे आम्ही काय काम करतोय आता ते कोणाला चुकीचं वाटत असेल तर त्या माणसानी दे शूड गो टू द करेक्ट सोर्स आणि जर खरंच आमचं चुकलेलं असेल तर जे काय ॲक्शन घ्यायची असेल ती घेतली जाईल जी नाही घेतली गेली म्हणजे त्या बाबतीत हां आणि तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय त्याविषयी काय सांगशील आगामी प्रोजेक्ट्स म्हणजे आता जून मेडमध्ये माझा सिनेमा रिलीज होतोय कोल्हापूर डायरीज म्हणून ज्याचे डिरेक्टर जो राजन आहेत आणि प्रेझेंटर अवधूत गुप्ते आहे अंगमलय डायरीज नावाची मल्याळम मूवी आहे ऐकलं असेल तुम्ही तर त्याचा ऑफिशियल मराठी रिमेक आहे कोल्हापूर डायरीज हा आणि सत्तर एव्हमवरती पदार्पणासाठी मी खूप एक्सायटेड आहे आता छोट्या पडद्यावरून आता तुम्हाला सगळ्यांना मी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे तुझे अभिनय क्षेत्रातले आदर्श कोण आहेत अर्थात सुबोधदादा मी सुबोधादाकडून खूप शिकली आहे सिन्स डे वन आणि अजूनही शिकते आहे म्हणजे आणि म्हणजे अभिनय म्हणून पण त्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे दादाकडून आणि माणूस म्हणून पण त्याच्यासारखं बनणं म्हणजे इतकं मोठं झानसुद्धा झाल्यावर सुद्धा तो खूप डाऊन टू अर्थ आहे आणि तो सगळ्यांची खूप छान वागतो आणि एक त्याचा छान रॅपो असतो अगदी म्हणजे स्पॉट दादा असू देत किंवा डिरेक्टर असू देत मग सगळ्यांची त्याचा एक ठरलेला रॅपो असतो प्रत्येकाशी तो तितकंच पोलाइटली वागतो ह्या काही गोष्टी आणि अर्थात अभिनय तर त्याच्याबद्दल काही सांगायचीच गरज नाही हे सगळं आय गेस मला त्याच्याकडून शिकायला आवडेल तर गायत्रीने एखादी गोष्ट ठरवली तर ती खूप पॅशनेटली काम करते किंवा पॅशनेटली त्या गोष्टीसाठी जे काय रिक्वायर्ड असेल ते करते आणि अशाच गोष्टी आहेत की छोट्या छोट्या की ज्या सिमिलर आहेत ईशा आणि गायत्रीमधली धन्यवाद गायत्री आज आपण गप्पा मारल्या गायत्री दातार म्हणजे ईशा सरंजामे हिच्याशी तुला पाहते रे ही सिरियल आता झी मराठीवर गाजती आहे आणि आता ह्या मालिकेत काय ट्विस्ट येणार आणि मालिका नक्की कुठलं वळण घेणार हे आपण सगळे बघूच यात कॅमेरामॅन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मय मेंदळे दिनमान न्यूज पुणे